चहा गरम आहे आईस्क्रीम थंड आहे असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी पदार्थांच्या कोणत्या गुणधर्माबद्दल आपण बोलत आहोत बरोबर आपण तापमानाविषयी बोलत आहोत एखादा पदार्थ थंड अथवा गरम असण्याविषयी बोलतो तेव्हा आपण खरं तर तापमान या संकल्पनेविषयी बोलत असतो पदार्थाला स्पर्श केल्यावर अथवा काही अंतरावरून आपल्याला जाणवणाऱ्या पदार्थाच्या तापमानालाच आपण थंड अथवा गरम असे संबोधतो चहा खूपच गरम आहे येथे खूपच थंड आहे गोठवणारी थंडी आहे ही वाक्य खर तर त्या वस्तू अथवा विषयाच्या अवस्थेचे वर्णन करतात बरेच वेळा आपली ज्ञानेंद्रिये आपली दिशाभूल करतात उदाहरणार्थ हे दोन कप घेऊया एक कप स्टीलचा आहे तर दुसरा प्लास्टिकचा आहे हे दोन्ही कप आपण फ्रीजमध्ये ठेवूया दोन तासांनी मी हे कप बाहेर काढले आणि या कपांना हात लावला तर कोणता कप अधिक थंड लागेल अर्थातच स्टीलचा खरं तर दोन्हीही कपांचं तापमान सारखंच आहे तर मग आपल्याला स्टीलचा कप प्लास्टिकच्या कपापेक्षा अधिक थंड का लागतो आपल्याला या दोन्ही वस्तूंच्या तापमानात फरक जाणवला कारण प्लॅस्टिकपेक्षा धातूमध्ये उष्णतेचे संक्रमण अधिक वेगाने होते आपल्याला वस्तूंच्या थंड अथवा गरम असण्याचे तुलनात्मक मोजमाप करायचे आहे आपल्याला त्यांच्यातील ऊर्जा संक्रमणाचा दर किंवा वेग मोजण्यात खरे तर काहीच वारस्य नाही दोन काचेची भांडी घेऊया यातील एका भांड्यात गरम आणि दुसऱ्यात थंड पाणी भरूया जर दोन्ही भांड्यांमध्ये मी शाईचा एक एक थेंब टाकला तर काय होईल शाई दोन्ही भांड्यांमध्ये सारख्याच वेगाने पसरेल का आपल्याला असे दिसून येते की गरम पाण्याच्या भांड्यात शाई अधिक लवकर पसरते आपल्याला माहीतच आहे की सर्व वस्तू अथवा पदार्थ लहान लहान कणांपासून अणू किंवा रेणूंपासून बनलेले असतात हे सर्व अणू रेणू पदार्थांमध्ये अनियमितपणे फिरत असतात त्यांची जेवढी जास्त हालचाल तेवढी जास्त ऊर्जा या कणांमध्ये सामावलेली असते आणि जेवढी ऊर्जा जास्त तेवढे तापमान जास्त फेट अनुरूपण म्हणजे सिम्युलेशन वापरून आता आपण विविध अवस्थांमध्ये पाण्याच्या रेणूंची हालचाल कशी होते ते पाहूया या पद्धतीने बर्फ पाणी आणि वाफेमध्ये रेणूंची हालचाल होत असते भांड्याला आपण उष्णता दिली की रेणूंची हालचाल अधिक जलद आणि अनियमित होऊ लागते उच्च तापमानाला नियॉनचे अणू गतिशील असल्याने अशा प्रकारे प्रतिक्रिया देतात अणू सतत हालचाल करत असल्याने त्यांच्यामध्ये गतिज ऊर्जा असते एखाद्या पदार्थातील अणूंची एकूण गतिज ऊर्जा म्हणजेच त्या पदार्थातील पदार्था उष्णता पदार्थाचे तापमान हे त्यातील सर्व अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते यामुळे आपण दोन पदार्थांची थंड किंवा गरम अशा विशेषणांनी तुलना न करता संख्यात्मक तुलना करू शकतो जर दोन वेगवेगळ्या पदार्थांमधील सरासरी गतिज ऊर्जा समान असेल तर त्या दोन्ही पदार्थांचे तापमान सारखेच असेल तुम्हाला माहीतच आहे की एखाद्या पदार्थाला उष्णता दिली की त्याच्या भौतिक गुणधर्मांमध्ये काही बदल होतात जसे की आकारमान हा उष्णतेचा परिणाम आपण वस्तू किती थंड अथवा गरम आहे हे संख्यात्मक दृष्टीने मोजण्यासाठी वापरू शकतो यामुळे आपण दोन पदार्थांची केवळ थंड किंवा गरम अशी गुणात्मक तुलना करून न थांबता संख्यात्मक तुलना करू शकतो मी हा एक स्क्रू घेतलाय तो मी आता एका अतिशय थंड द्रावणात बुडवतो हा मी बाहेर काढून या धातूच्या ठोकळ्यावर ठेवला तर काय होईल काही वेळाने दोन्ही वस्तूंचे तापमान सारखेच असेल यात वहन या प्रकारे उष्णतेचे संक्रमण होत आहे हे वस्तूचा थंडपणा किंवा गरमपणा मोजण्याच्या उपकरणांमधील यंत्रणेसारखेच आहे तापमान हे एक भौतिक परिमाण आहे जे थंडपणा किंवा गरमपणा व्यक्त करते ते तापमापी या उपकरणाने मोजले जाते तापमान या परिमाणाने पदार्थांमधील संपूर्ण उष्णता मोजता येत नाही ते थंडपणा आणि गरमपणाच्या तुलनात्मक अवस्थेचे दर्शक आहे आपण तापमापीचे विविध प्रकार आणि त्यांचे अंतर्गत कार्य कसे चालते ते बघितले दैनंदिन वापरातील सर्वसाधारण तापमापीमधील द्रव्याच्या प्रसरणावरून तापमान मोजता येते तापमान हे एक भौतिक परिमाण आहे जे पदार्थाचा थंडपणा किंवा गरमपणा दर्शवते हो ते तापमापी या उपकरणाने मोजतात सामान्य तापमापीने त्यातील द्रव्यांच्या औष्णिक प्रसरणाचे तापमान मोजतात